फ्रेंड्स नमस्ते, मी निकिता मनोज कुमार पाटील आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। तर तुम्ही बघत आहे की मी आता तयारी करते आहे कुठेतरी जाण्याची, कुठेतरी जायचं आहे। शेंगदाण्याचे लाडू, शेंगदाण्याच्या पोळ्या, चिवडा वगैरे सर्व बॅग पॅक झालेले आणि आम्ही निघालेलो आहे। तर हे आहे पंढरपूरचं बस स्टँड आणि आता आपण कुठेतरी चाललो आहे मस्तपैकी। तुम्हाला छान इव्हेंट बघायला मिळेल, छानपैकी नवीन म्हणजे बघायला मिळेल जागा आणि नवीन व्लॉग बघायला मिळेल। आणि मी खूप हॅप्पी असल्यामुळं मी हा व्लॉग टाकत आहे। हा पंढरपूरचं बस स्टँड, आम्ही बस स्टँडवरती आलेलो आणि नंतर आम्ही म्हणजे ट्रेननं चाललेलो आहे कुरनूरच्या दिशेने। हैदराबाद, कुरनूर हे माहीतच असेल तुम्हाला, ही आहे म्हणजे पंढरपूरची चंद्रभागा आहे, चंद्रभागेला पण पाणी कमीच होतं। हे आहे सोलापूरचं रेल्वे बस स्टँड, आम्ही सोलापूरमध्ये आलो आणि विशाखापट्टणम ते तिरुपती कुठं आहे याचं सॉरी म्हणजे आम्ही तिरुपतीला नाही गेलो पण आम्ही तिरुपतीला पोहोचलोच नाही। विशाखापट्टणम ही गाडी ट्रेन पकडलेली हे बघा LTT मुंबई ते विशाखापट्टणम, छानपैकी AC होती। तर चला आपण आता सिकंदराबादला पोहोचलेलो आहे। सिकंदराबाद हे हैदराबादमध्येच येतं। तर हे बघा किती छान असं इतकं प्रसन्न वाटत होतं, संध्याकाळचं 1 वाजलेलं आहे हे आणि इतकं छान प्रसन्न वातावरण होतं। आणि त्यातला मला आवडलेला भाग म्हणजे सिकंदराबादचा तो झेंडा, खूप म्हणजे इतका छान फडकत होता तो आणि इतका ट्रॅक करत होता की मला वाटलं की त्याला शूट करावं आपण। आणि हे बघा माझा मुलगा पण आहे आणि आता मुलगा पण बघा आता म्हणजे झेंडा किती छान फडकत आहे मम्मी म्हणतोय। आणि तो आता झाला तरी म्हणजे झेंड्याला सलामी पण देईल एका दिवस। हे बघा झेंडा किती छान फडकत आहे मम्मी सलाम करतो आणि सिकंदराबादला इतकं सुंदर होतं संध्याकाळ होती पण इतके छान। हे बघा माझ्या मुलाने सलूट केलेला आहे झेंड्याला। तर खूप म्हणजे सुंदर एरिया होता हा सिकंदराबादचा आणि आम्ही आता बस पकडणार आहे त्याच्या पुढच्या म्हणजे प्रवासासाठी, कारण ट्रेन आमची मिस झालेली होती। ही ट्रेन उशीर केल्यामुळं दुसरी ट्रेन मिस झाली, त्यामुळं आम्हाला आता बसशिवाय पर्याय नव्हता, त्यामुळं आम्ही बसनं निघणार आहोत। तुम्ही बघा किती छान वाटायला ना झेंडा बघायला। तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा। हा रेल्वे स्टेशनचा भाग आहे पूर्ण सिकंदराबादचा आणि तिथं जी आहे ती म्हणजे वॉच आहे, ती वॉच पण खूप मोठी होती म्हणून मी ती शूट करायला गेले पण थोडीशी ब्लर दिसत आहे। ही माझी मुलगी पण म्हणजे झेंडा किती छान आहे मम्मी म्हणत होती। आणि हा सिकंदराबादवरनं आम्ही म्हणजे डॅश डॅश डागी निघालेलो आहे बसनं। तर किती छान एरिया आहे सिकंदराबादचा, मी ते शूट केलेलं आहे बसमध्ये बसूनच। तुम्हाला दिसत असेल एका साईडला काच दिसते बघा, तर मी काच म्हणजे खिडकीतनंच सिकंदराबादचा हा एरिया शूट केलेला आहे। खूप सुंदर होता आणि तिथं 11 म्हणजे 1-2 वाजले रात्रीचे तरी पण ह्या बागेत लोक फिरत होती, म्हणजे इतकं आपल्या इकडे तर लगे 9 झाला लोक झोपी जातात पण इकडं वाटतसुद्धा नव्हतं की संध्याकाळचे म्हणजे पहाटच म्हणायचं अगदी पहाटच झाल्यासारखं होती आणि सर्व लोक जागे होती। आणि इतका सुंदर एरिया आहे खरंच, तुम्ही नक्की हैदराबाद फिरायला आला तर नक्की पहा सिकंदराबाद। आणि हा आम्ही सिकंदराबाद सोडत आहे आणि जात आहे पुढच्या प्रवासासाठी। तर बघत असंच कंटिन्यू व्हिडिओ बघा तुम्ही आणि पुढे पुढे तो खूप सुंदर आहे। हे आम्ही कुरनूरला पोहोचलेलं आहे आणि राजविहार हे हॉटेल आहे, खूप सुंदर आणि सर्विस पण खूप छान आहे। मी काही मार्केटिंग नाही करत पण माझा एक्सपिरियन्स सांगत आहे की हे हॉटेल खूप छान आहे राहण्यासाठी, खाण्यासाठी पण तिथली टेस्ट वगैरे एकदम मस्त आहे। म्हणजे महाराष्ट्रीयन म्हणाल किंवा म्हणजे AP म्हणाल म्हणजे आंध्र प्रदेश म्हणाल खूप छान आहे, दिल्ली ना साऊथ इंडियन पण खूप छान आहे तिथे। आणि त्यात
साऊथ इंडियन डिशेस पण फार छान आहेत हे बघा. त्याचं म्हणजे गार्डनिंग एरिया खूप छान होता, म्हणजे इतका म्हणजे इतकं फ्रेश वाटत होतं आम्हाला. हा कुरनूरचा भाग आहे टोटली आता, आणि इतका छान होता की कुरनूरसुद्धा इतकं प्रसन्न वाटलं आम्हाला की आम्ही हे पहाटस म्हणजे 7-8 वाजता शूट केलेला आहे. आणि आता आम्ही तयार झालेलो आहे पुढच्या प्रोग्रामसाठी. आता पुढचा प्रोग्राम आहे माझ्या मिस्टरांचं कॉन्व्हिकेशन्स ना का कन्व्हेशन कॉन्व्हिकेशन. तर चला आता आम्ही म्हणजे नाश्ता चहापाणी करून म्हणजे पी एच डी दीक्षांत समारंभ असं त्याला मराठीत म्हणतात. तर चला आता आपण छानपैकी बघा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे युनिव्हर्सिटीकडे, जे म्हणजे जिथे प्रोग्राम आहे तिथे आम्ही जाणार आहोत. खूप छान युनिव्हर्सिटी आहे, खूप छान एरिया आहे. कुरनूर पण खूप छान आहे फिरण्यासारखं. आणि त्यात तुम्हाला हा म्हणजे व्हिडिओ कसा वाटतो किंवा व्हिलॉग माझा केलेला हा कसा वाटला, म्हणजे पंढरपूर, सांगोला, हैदराबाद, सिकंदराबाद आणि हा कुरनूरचा एरिया कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणखीन पुढे खूप छान युनिव्हर्सिटी मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे पुढे. चला हा म्हणजे किती छान एरिया होता. आणि आपण आता छानपैकी मस्त हॉटेल बघत बघत कुरनूरचा एरिया बघत बघत आता आपण पास आउट होणार आहे की युनिव्हर्सिटीकडे जाण्यासाठी आपल्याला आता रिक्षा किंवा ते काय मिळेल ते आता आपण पकडणार आहे. तर चला आपण आता पकडूया रिक्षा किंवा काय मिळेल ते समथिंग. रायलसीमा युनिव्हर्सिटीला आपण जाणार आहोत. तर किती तुम्हाला म्हणजे हा माझा व्हिलॉग कसा वाटतो नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि आवडला तर म्हणजे लाईक पण करा आणि शेअर पण करा. तर चला आपण निघालेलो आहे युनिव्हर्सिटीकडे निघालेलं आहे. हे पहा कुरनूर पण खूप सुंदर आहे आणि तिथे पाहायला पण बरेच काही किल्ला आहे. आता मी म्हणजे पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये छान छानपैकी टाकणार आहे. हे बघा मी युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचलेलो आहे. तुम्ही बघत असाल तर इथं लिहिलेलं पण आहे रायलसीमा युनिव्हर्सिटी कुरनूर थर्ड कुरनूर. इथं बोर्ड वगैरे आता इथं रजिस्ट्रेशन चालू आहे त्या कार्यक्रमाचं. आणि ही युनिव्हर्सिटी पाहताय का तुम्ही, पहा तर किती मोठी एरिया खूप मोठा आहे या युनिव्हर्सिटीचा. आणि तीनशे 345 एकरचा एरिया आहे हा. स्टेट गव्हर्नमेंट आहे आणखीन. आणि हा एरिया खूप मोठा आहे आणि शिक्षण पण समथिंग चांगलं असेलच, खूपच छान आहे. आणि इथं भरपूर जण आलेले होते म्हणजे तुम्ही बघत असाल तर आता कार्यक्रमाला. पहा इतक्या म्हणजे VIP लोक दिसत होते सर्वजण. म्हणजे हे पहा किती मोठी युनिव्हर्सिटी. मी सुद्धा पहिल्यांदा एवढा मोठा एरिया पहिल्यांदाच पाहिलेला आहे. आणि इथं हा हे म्हणजे ज्यांचं जे शिक्षण आहे त्यानुसार ते म्हणजे ड्रेस कोड देत होते. म्हणजे कोणाचं डिग्री होतं, कोण गोल्ड मेडल होतं, कोण PhD म्हणजे घेणार होते, म्हणजे सर्व असे कोड नंबर म्हणजे ड्रेस कोडनुसार त्यांना ड्रेस दिले जात होते. हे पहा माझ्या मिस्टरांचं PhD झालेली आहे फार्मसीमध्ये. तर फार्मसीमधला हा म्हणजे ड्रेस कोड आहे त्यांचा आणि खूप छान दिसत होते ते पण आमचे. आणि चला तर आपण आता हे तुम्हाला म्हणजे सर्वजण किती हॅप्पी फील करत होते मी तुम्हाला दाखवते ते ड्रेस कोड घालून. हे बघा सर्वजण ड्रेस कोड घालून व्यवस्थित कॅप वगैरे व्यवस्थित झाले का नाही व्यवस्थित किती छान गप्पा मारून हॅप्पी हॅप्पी सगळ्यांचे स्माईल चेहरे होते तुम्ही बघत असाल तर. हे बघा आम्ही आता चाललेलो आहे प्रोग्रामच्या दिशेने. हे सर्व एका साईडला रजिस्ट्रेशन, एका साईडला ड्रेस कोड आणि हे थर्ड तुम्हाला दिसत असेल तर. चला आता आपण आता जिथे प्रोग्राम आहे तिकडं जाणार आहोत. इथं सर्वजण असं एक सेल्फी पॉईंट पण होता आणि बऱ्याच ठिकाणी पोस्टर लावले होते. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 365 एकरमध्ये ही युनिव्हर्सिटी आहे.
खूप म्हणजे मोठी आहे आणि रस्ते पण खूप छान होते आणि प्रोग्राम पण खूप छान झालेला आहे. तुम्ही बघा आता आणि हे मी तुम्हाला युनिव्हर्सिटीचा काही एरिया दाखवत आहे. बघा तुम्ही किती छान आहे आणि इथं आहे ते प्रोग्राम आहे आणि इकडं सोय केलेली होती म्हणजे पाणी वगैरे सर्व एकदम छान होतं. आणि आता माझ्या मिस्टरांचं म्हणजे PhD पदवी समारंभ होता तर त्यांचं म्हणजे झाल्यामुळं आणि करोना असल्यामुळे 3 वर्ष काहीच प्रोग्राम झाले नव्हते त्यामुळं 3 वर्षाचं एकत्र हे प्रोग्राम होता. खूप मोठं आणि सर्वांसाठी व्यवस्था केलेली होती छानपैकी. तुम्ही बघत असाल तर खूप मोठा म्हणजे मंडप सभा मंडप होता हो आणि ते मस्तपैकी सर्वजण येत होते. हे पहा तुम्ही खूप छान म्हणजे डेकोरेट केलेलं होतं आणि खूप छान युनिव्हर्सिटी आणि हे मॅडम पण खूप छान त्यांच्या भाषेत तेलुगूमध्ये काय बोलत होत्या ते आम्हाला काहीच समजत नव्हतं. सर्व ते तेलुगूमध्येच हां आणि त्यांनी इतक्या छान बोलत होते सर्वजण. त्यांचं प्रोटोकॉल्स जे होता ते खूप सुंदर होता. त्यांनी ते म्हणजे करत होते पण आम्ही ते तेलुगू नसल्यामुळं किंवा आम्हाला कन्नड तेलुगू येत नसल्यामुळं समजत नव्हतं. त्यांनी थोडं मध्ये मध्ये इंग्लिश पण म्हणजे बोलत होते. हे बघा त्यांचे सर्व कर्मचारी व्हाईस चॅन्सलर चॅन्सलर किंवा गायडर हे जात आहेत. आता आपला समारंभ सुरू होत आहे तर हे सर्वजण गेल्यानंतर आता आपला प्रोग्राम चालू होणार आहे आणि माझ्या मिस्टरांना छानपैकी राज्यपाल होते. आणि आता हे बघा आता माझ्या मिस्टरांचं नाव ओपन झालं अनाऊन्स झालं सॉरी. हे बघा त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हे आमच्या मिस्टरांचं म्हणजे माझ्यासाठी फार कौतुकास्पद होतं. कॉंग्रॅच्युलेशन मनोज कुमार. आणि चला आता अशाच व्हिडिओसाठी तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझं चॅनल. आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की हा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला माझा जर्नी टू माय मिस्टर कम्युनिकेशन्स प्रोग्राम. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.